बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांना आत्महत्या केली आहे. मुंबईमधल्या वांद्रे इथल्या आपल्या राहत्या घरी त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्याच्या नोकरानं सुशांत सिंह राजपूत यांना गळफास घेतल्याची माहिती दिली. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. आत्ता सध्या अधिक तपास सुरू आहे की नेमकं काय घडलेलं होतं, सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या का केली या संदर्भामध्ये पोलीस आता अधिक तपास करतायत. मुंबईमधल्या वांद्रे इथल्या सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोलीस पोहोचले. जयंती वाघधरे आमच्या सहकारी आमच्या प्रतिनिधी आता आपल्या संपर्कात आहेत. जयंती, काय अधिक माहिती कळतीय? अगदीच अजित, ही खूपच धक्कादायक अशी बातमी आहे. सुशांत सिंग राजपूत यानं राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे आणि एक खूपच मोठं नाव आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये. जे तरुण कलाकारांची जी काही फळी आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, जे खूप वेल नोन असे ऍक्टर्स आहेत, त्या ऍक्टर्समध्ये सुशांत सिंग राजपूत याचं नाव जे आहे ते खूपच टॉप पोझिशनमध्ये कायमच असतं आणि त्याचे अनेक सिनेमे आपल्याला माहिती आहेत जे प्रचंड गाजलेत. स्मॉल स्क्रीनमधून त्यांनी त्याच्या करिअरला सुरुवात केली आहे. किस देश में रहता है मेरा दिल या मालिकेतून त्याने सुरुवात केली. त्याच्यानंतर पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांना प्रचंड यश मिळालं आणि नाव रूपाला तो आला. आणि त्याचबरोबर सिनेमा बॉलिवूडमधून त्यांनी पदार्पण केलं. कायफोचे या सिनेमाच्या माध्यमातून, अभिषेक शर्मा यांच्या सिनेमातून त्यांना कायफोचे या सिनेमातून पदार्पण केलं आणि त्याच्यानंतर त्याला पॉप्युलॅरिटी मिळायला सुरुवात झाली. त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. आपण आपल्याला माहिती आहे की क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या आयुष्यावरील बायोपिक एम एस धोनी हा सिनेमा प्रचंड गाजला आणि या सिनेमातून सुशांत सिंगची पॉप्युलॅरिटी जी आहे ती प्रचंड वाढली. त्यामुळे एकूणच फिल्म इंडस्ट्रीमधलं सुशांत सिंग हे खूप मोठं नाव आहे. एम एस धोनी सारखा जो सिनेमा आहे तो त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर पीके या सिनेमात आमिर खान याच्यासोबत त्यानं स्क्रीन शेअर केली होती आणि आमिर खान सोबत सुशांत सिंग राजपूत जो सिनेमा होता पीके हा सिनेमा प्रचंड गाजला. पण नक्कीच ही खूपच धक्कादायक अशी बातमी आहे. सुशांत सिंग यानं त्याच्या राहत्या घरी, वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. गळफास लावून घेतलाय त्यानं आणि त्याचा मित्रही त्या घरी राहत होता. एका खोलीत त्यानं गळफास लावून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्या नोकरनं ही माहिती दिली आहे की सुशांत सिंग राजपूत यानं सुसाईड केलं गळफास लावून. आणि नक्कीच ही खूपच धक्कादायक बातमी आहे अजित. जयंती, तुम्ही रहा अशाच आमच्याबरोबर. आपण सुशांत सिंग राजपूत या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याची नेमकी कारकीर्द कशी आहे त्यावर एक नजर टाकूया. कायपोच्या सिनेमातून त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शुद्ध देशी रोमांस, पीके, डिटेक्टिव व्योमकेश बक्षी, एम एस धोनी, द अनटोल्ड स्टोरी, वेलकम टू न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिडिया, अल्पावधीतच तो गाजला. छिछोरे हे त्याच्या काही अत्यंत गाजलेले सिनेमे. जयंती वाघधरे आमच्या प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहे. जयंती, सुशांत गेले काही दिवस मानसिक तणावात असल्याचं कळत आहे. नक्कीच अजित, गेले काही दिवसांपासून सुशांत नैराश्यातून जातोय अशा बातम्या येत होत्या आणि असं कळतंय की तो डिप्रेशनसाठीही खरं तर त्याची त्याच्यावर उपचार सुरू होते आणि तो नियमितपणे डॉक्टरांकडे नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. सुशांत सिंग राजपूत हे खूप मोठं नाव आहे पण हल्ली तरुणांना जे काही प्रेशर आणि डिप्रेशनमधून जावं लागतं हाही एक तितकंच रियालिटीचा एक भाग आहे. त्यात सुशांत सिंग राजपूत सारखा अभिनेता जो इतका पॉप्युलॅरिटी वाईज म्हणा किंवा त्याच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी वाईज म्हणा, त्याची लोकप्रियता म्हणा, त्याचा चाहता वर्ग, या सगळ्या गोष्टी असून सुद्धा कुठेतरी काहीतरी एक कुठेतरी एक ती बाजू रिकामीच राहून जाते या तरुणांच्या बाबतीत. जे काही आज आपण पाहतोय की अनेक कलाकारांनी याआधीही नैराश्यातून आत्महत्या केलेली आहे, त्यात जर 4 दिवसापूर्वी अजित एक खूप मोठी घटना जी सुशांत सिंगशी कनेक्ट कुठेतरी त्याचा एक कनेक्ट आहे ती म्हणजे सुशांत सिंगची एक मॅनेजर दिशा सालियननं सुद्धा इमारतीतून उडी मारून आपली आपला जीव दिला होता, आत्महत्या केली होती. आणि या गोष्टीतून सुशांतलाही कनेक्ट करण्यात येत होतं असंही म्हटलं जात होतं की त्यांचे त्यांचं अफेअर होतं आणि अशा अफेअरच्या चर्चाही त्यावेळेला बाहेर पडल्या. त्यामुळे नक्की कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे पण नक्कीच ही एक धक्कादायक बाब आहे कारण सुशांत सिंग राजपूत हे एक मोठं नाव आहे आणि जेमथेम फक्त 33 वर्षांचा हा मुलगा आहे ज्यानं खरं तर हा एक खूप मोठं पाऊल उचललेलं आहे आणि
अतिशय धक्कादायक अशी घटना घडली. जयंती, एक प्रकारे आपण जर बघितलं तर सुशांतकडे आता पाहिलं तर सुशांत पटण्याहून दिल्लीला गेला, दिल्लीहून मुंबईत आला, मुंबईतनं त्याला उत्तम सिरियल्स मिळाल्या, सिनेमात त्यानं काम केलं, मॉडेलिंग केलं, प्रचंड पैसा कमावला, मुंबईतल्या वांद्र्यात त्याचं घर होतं, पवना डॅमच्या तिथे आलिशान असं त्याचं फार्म हाऊस आहे, अनेक गाड्या, जे तरुणाचं स्वप्न असतं एका की आपल्याकडे उत्तम उत्तम कार्स हव्या, आपण करिअरमध्ये यशस्वी झालं पाहिजे, हे सगळं सुशांतला मिळत होतं. मात्र कोट्यवधी लोकांचा आवडता स्टार सुशांतनं आत्महत्या केली आहे. कुठेतरी चंदेरी दुनियेतली काळी बाजू, तो डिप्रेशनमध्ये होता, अगदी एखाद्या लहान मुलासारखा एका कोपऱ्यात तो बसून असायचा असं आपल्याला काही लोकांशी बोलल्यानंतर कळतं, जे त्याच्या जवळचे आहेत. या डिप्रेशनवरती तो उपचार घेत होता. चंदेरी दुनियेची एक प्रकारची ही काळी बाजू आहे, एक खूप उमदा तरुण कलाकार गमावला आपण. नगीन अजित, खूप मुद्देशीर बोललायस तू की ही चंदेरी दुनियेची एक काळी बाजू आहे, कारण हे जे ग्लॅमर आहे, हा जो झगमगाट आहे, याच्या मागे हे जे वेगळं एक सत्य आहे जे स्वीकारणं खरं तर खूप त्यालाही तेवढीच हिंमत लागते. कारण यश मिळणं हे सोपं आहे, पण यश टिकवणं हे खूप मोठी गोष्ट आहे, जे तरुणांना खरं तर हल्लीच्या तरुणांना ते जमणं कठीण झालंय. त्यामुळे अनेक असे ऍक्टर्स आहेत जे नियमितपणे सायकॅट्रिस्टकडे जाऊन या गोष्टीसाठी, मेंटल हेल्थसाठी सुद्धा त्यांची तयारी ती तितकीच असते. त्यामुळे जरी सिनेमे तुम्हाला मिळाले आणि तुम्ही सिनेमातून मोठं नाव केलं, तुमचे सिनेमे गाजले, पण त्याचबरोबर हे यश टिकवून ठेवणं किंवा पाय जमिनीवर राहणं किंवा आपलं जे साधं राहणीमान आहे ते तसंच तसं टिकवून ठेवणं ही खूप मोठं चॅलेंज आहे या इंडस्ट्रीमध्ये. कारण तुमचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुमचा खर्च वाढतो, तुमचा मॅनेजरचा खर्च, तुमच्या गाड्या, तुमचं तुम्ही राहत असलेल्या बंगल्यांचं खर्च, या सगळ्या गोष्टी यात मॅटर करतात. त्याचबरोबर अनेक तरुण आता इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्यामुळे त्यांनाही ते एक टक्कर देऊन तुम्ही सिनेमे कसे मिळवता मग, हा एक खूप मोठा प्रश्न यावेळी या तरुणांच्या पुढे उभा राहतो. कारण सुशांत सिंग राजपूतच्या फळीतले जर आपण कलाकार पाहिले तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे आज सिनेमे नाही आहेत. आणि सुशांत सिंग राजपूत सर जर करिअर पाहिलं तर एम एस धोनी हा सिनेमा गाजला, पीके हा सिनेमा गाजला, त्याचा पहिला सिनेमा बऱ्यापैकी गाजला होता, पण त्याच्यानंतर केदारनाथ हा सिनेमा तितकं चांगलं बिझनेस करू शकला नाही, त्याच्यानंतर छिछोरे हा सिनेमाही तितकं चांगलं बिझनेस करू शकला नाही. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी पचवणं अजित हे खूप महत्वाची बाजू आहे या चंदेरी दुनियेची, जी खरं तर आपल्याला ती दिसत नसेल, पण हा जो भाग आहे जसं तुम्ही म्हटलं की ही जी काळी बाजू आहे तीही खरं तर पचवणं हे खूप त्याला हिमतीचं काम आहे, आणि हे पचवणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर अशा ज्या घटना आहेत त्या घडतच राहतील. जयंती, आत्ता सध्या सुशांतनं ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याचं जे घर आहे सेंट अँड्रूज रोड पाली हिलला वांद्र्यामधला हा परिसर आहे, अत्यंत उच्चभ्रू असा सगळा परिसर आहे, सिनेस्टार्स या ठिकाणी राहतात. काही दिवसांपूर्वी इथून तो जुहूला राहायला गेला होता असं कळत आहे. त्याची मैत्रीण आहे आणि तिच्याबरोबर तो राहायला गेला होता, कारण त्याला एकट्यानं भीती वाटत होती, तो डिप्रेशनमध्ये होता, त्याच्या जवळच्या अशा मित्रांचं म्हणणं होतं की कारण कळू शकत नाही आहे, परंतु त्यानं आत्मविश्वास गमावला आहे किंवा तो काहीतरी शोधतो आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये असतो, अशा सगळ्या चर्चा होत्या त्या खऱ्या आहेत. खरंय, म्हणजे आता अनेक चर्चांना खरं तर उधाण आलेलं आहे. एकीकडे असं कळतंय की त्यानं नैराश्यातून आत्महत्या केली आहे, डिप्रेशन मधून आत्महत्या केली आहे, कारण त्याला तर दुसरीकडे अशी एक बाजू कळतीये अजित की त्याला आर्थिक चणचण होती, आर्थिक अडचणींमुळे त्यानं आत्महत्या केली आहे. त्यामुळे अशा अनेक चर्चांना आता उधाण आलेलं आहे. पण जसं तू म्हटलंस की त्याची जी मैत्रीण आहे रिया, हिच्या घरी तो काही दिवस राहायला गेला होता आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना हा हे पाऊल उचललं असावं, तो एकटेपणा दूर करण्यासाठी हे पाऊल उचललं असावं, तर त्यावर त्याविषयी आपल्याला माहित नाही. जयंती, ज्या पद्धतीनं अनेक तरुण अभिनेते अभिनेत्री यांच्याशी आपण संपर्क करतोय, व्हॉट्सअपवरती त्यांचे मेसेजेस येत आहेत, सगळ्यांच्याकरता हे खूप धक्कादायक आहे. अत्यंत कमी वय, अत्यंत थोड्या वयामध्ये सुशांतला यश, कीर्ती, पैसे, मुंबई जमणं, जे असतं बॉलिवूडमध्ये अनेकांचं म्हणणं असतं की यार मुंबई जमनी चाहिए, त्याला मुंबई जमली होती आणि
मुंबईनं त्याची सगळी स्वप्न पूर्ण केली होती. हे स्वप्नांचं शहर, ही मायानगरी त्याला वश झाली होती. त्याच्या जवळच्या काही मित्रांशी बोलणं झालं का? कारण आत्ता सध्या सुशांत बहुतांश मंडळींच्या संपर्कात नव्हता, तो काही मोजक्याच लोकांच्या संपर्कात होता असं कळतंय. खरं आहे अजित, म्हणजे त्यांनी ज्या आपल्या करिअरला छोट्या पडद्यावरून सुरुवात केली आणि त्याची पवित्र रिश्ता ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत उषा नाडकर्णी आहे, सविता प्रभुणे आहे किंवा प्रार्थना बेहरे सारखे आपले मराठी कलाकारही या मालिकेत होते. त्यामुळे त्यांच्याशी जेव्हा संपर्क झाला तेव्हा त्यांचं म्हणणं हेच आहे की ही अतिशय धक्कादायक अशी बाब आहे, कारण सुशांत हा खूपच बॅलन्स्ड असं व्यक्तिमत्व सुशांत सिंग राजपूतचं होतं, त्यामुळे तो इतकं मोठं पाऊल तो उचलेल असं अंदाज बांधणं सुद्धा त्यांना म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात की या मागचं कारण नेमकं काय असावं. पण आपण जसं म्हटलं की या ग्लॅमर वर्ल्ड मध्ये खरं तर अपयश पचवणं हे खूप कठीण जातंय कलाकारांना. कारण जर आपण सुशांत सिंग राजपूतचा जर करिअर ग्राफ पाहिला तर आपण जर त्याच्या पहिल्या सिनेमाविषयी बोललो तर कायफोचे ह्या सिनेमातून त्यानं पदार्पण केला, हा त्याचा डेब्यू सिनेमा होता आणि हा सिनेमा बऱ्यापैकी चालला आणि त्याच्या कामाला क्रिटिक्सनं पसंती दिली. त्यानंतरचा जर त्याचा ग्राफ पाहिला तर पीके या सिनेमात त्यांना लीड भूमिका केली नव्हती, कारण आमिर खानची लीड भूमिका होती त्यात आणि सुशांत सिंगची खूप काही ठराविक सीन्समध्ये सुशांत सिंग होता. पण हा सिनेमा प्रचंड गाजला आणि त्यामुळे सुशांत सिंगला या सिनेमातून हाईप मिळालं. सुशांत सिंगच्या ओव्हरऑल करिअर ग्राफमध्ये जर एक सिनेमाचं नाव आपण काढलं तर तो सिनेमा MS धोनी यांच्यावर आधारित बायोपिक MS धोनी अनटोल्ड स्टोरी हा जो सिनेमा आहे हा प्रचंड गाजला आणि हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि सुशांत सिंगच्या वाटेला एक खूप मोठी भूमिका या निमित्तानं आली होती. त्यामुळे सुशांत सिंगच्या एकूणच करिअर ग्राफकडे जर आपण पाहिलं तर सर्वाधिक पैसे कमवणारा, सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा जर कुठला असेल तर तो MS धोनी द अनटोल्ड स्टोरी हाच सिनेमा होता. याच्या नंतर पुन्हा त्याचे काही सिनेमे आले, ज्यात केदारनाथमध्ये सारा अली खानचा पदार्पणाचा सिनेमा होता. केदारनाथ हा सिनेमा सुद्धा फ्लॉप ठरला. त्याच्यानंतर छिछोरे हा सिनेमा आला, जोही फ्लॉप ठरला. त्यामुळे एकूणच त्याच्या करिअर ग्राफकडे जर आपण पाहिलं तर त्याचे ठराविक सिनेमे गाजले पण सुशांत सिंग राजपूतला त्याच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं, कारण त्याचा एक खूप मोठा चाहता वर्ग होता, त्याचे प्रचंड फॉलोअर्स होते. आपण जर सोशल मीडिया साईट्सवर पाहिलं तर इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर असेल या ठिकाणी त्याचा खूप मोठा चाहता वर्ग होता आणि त्याची खूप लोकप्रियता होती. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत हा हे खूप मोठं नाव होतं आणि अशा सुशांत सिंग राजपूत सारखा इतका ताकदीचा नट अशी एखादी घटना त्याच्याबरोबर घडू शकते किंवा तो आत्महत्या करू शकतो ही गोष्ट खरंच पचवणं कठीण.